सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकासाच्या दृष्टीने पंचकोशीचं एक मॉडेल आपण मांडतोय. आता तुम्हाला ह्या मांडणीत आपल्या सरकारच्या मांडणीत ते लक्षात आलं असतं, परंतु तरी सगळीकडे पाणरोडाची कामं होतात, माती काढण्याची होतात, गाळ काढण्याची होतात आणि दुष्काळ मात्र वाढतच जात. तर त्या पाणरोडाच्या क्षेत्रामध्ये कामामध्ये काय शास्त्रोक्तपणा आहे, कसं केलं पाहिजे याबद्दल अतिशय जे काही थोडस केलेलं आहे त्याबद्दल मी प्रशांतला विनंती करतो की त्यांनी मांडा. नमस्कार, माझं नाव प्रशांत बोलावते. आम्ही पंचक्रोशी म्हणून पाच गाव पाणी पंचायत संस्थेत रामदूर प्रतिष्ठान निवडली, ज्याच्यामध्ये आपण पंचक्रोशी विकास आराखड्याचं मॉडेल तयार करायचं. त्याच्यात खळद ज्या गावात आता आपण आहोत ते खळद गाव, कुंभारवळण, एकलपूर, मुंजवडी आणि खानवडी अशी त्याच्यामध्ये पाच गाव आहेत. तर त्यातल्या पैकी खळद हे साधारण 5-6 हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि बाकीचे 2000-1500 असे लोकसंख्येचे गाव आहेत. तर आपण याच्यात बेसलाईन सर्वेच्यासाठी काही एप्रिल साधारण मार्चच्या दरम्यान मी गावामध्ये फिरत होतो आणि फिरताना असं सरपंचांना भेटायचं, ग्रामसेवकांना भेटता भेटता आणि गावात सगळीकडे गाळ काढण्याची आणि वेगवेगळ्या गावात पुरंदर तालुक्यात जवळजवळ 80 गावांमध्ये गाळ काढण्याची कामं चालू होती. तर त्या काळात गेल्यानंतर प्रशांत कुंभारकर नावाचा तिथे मुलगा भेटला, जो आपल्या आता 70 केला आपण त्याचा, तो तिथं पाणलोटची समिती असती गावामध्ये पाणलोटाची, त्याचा सचिव म्हणून काम पाहतो आणि तो आय टीमध्ये कामाला आहे. डेली तो नाईट ड्युटी करतो आणि त्याच्याशी भेटल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आमची गावची एक समस्या आहे, सगळीकडे गाळ काढायचं काम चालू आहे आणि मी पण आमच्या गावाच्या संदर्भात थोडीशी माहिती गोळा करून गव्हर्नमेंटला सबमिट केली आणि आमच्या गावातलं गाळ काढा असं मी सांगितले. पण गाळ काढण्याचं मेन कारण असं की बातरला ती बंधारे झालेली, बातरपासून त्यातलं गाळ काढलं नाही, काहीच रिपेअर काम झालेलं नाही, त्यामुळे एकतर तिथले आउटलेट सगळे नादुरुस्त आहे आणि दुसरं गाळाने पूर्ण भरून गेलेले आहे, त्यामुळे पाणी येणारं पडणारं सगळं वाहून दिला जातो एवढंच त्याच्यात होत होतं गाव. तर तो म्हटला की गव्हर्नमेंटने दोनच करण्यासाठी मान्यता दिली, आमच्या गावात एकूण 16-17 बंधारे आहेत मातीचे आणि सिमेंटचे काहीचे. तर मग तो काय म्हणला हे दोन करून सुद्धा उपयोग नाही, कारण वरचे ज्या वेळेस पाणी येणार त्या वेळेस हे दुरुस्त केले तर आपण फोडून टाकणार जोड, जर सगळे वॉटर शेडवरचे दुरुस्त झाले तर ते उपयोग आहे. मग आम्ही ते बसून थोडं कागदावर घेतलं आणि ताईंशी आम्ही बोललो या विषयावर, कल्पना ताईंशी की आपल्याला कसं करता येईल की असं अशी समस्या आहे ती गावची. तर ताई म्हणलं मग आपण एंट्री पॉईंट कार्यक्रम या गावात आपल्याला पंचक्रोशी आराखड्याचं काम करायचे, तर या कार्यक्रमाने गावातल्या लोकांशी आपलं कम्युनिकेशन पण होईल आणि पुढच्या कामाच्या दृष्टीने महत्वाचं आहे, मग आपण सुरू करूया. आणि मग आपण त्याचा रिपोर्ट बनवून पाठवला काही लोक एग्री झाले करण्यासाठी. तर आपल्याला या कामासाठी रोटरी क्लब कोथरूड शाखेने आपल्याला त्याच्यासाठी आर्थिक सहाय्य केलं आणि मग त्यातून आपण कार्यक्रम पूर्ण राबवला. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या होत्या आपण काम करताना की गावामध्ये 3 ओढे आहेत जे टॉप 2 नदीपर्यंत त्या गावातच आहेत, म्हणजे सुरुवात पण गावातूनच होती त्यांची आणि एक पण गावातच होतं, असे 3 ओढे आहेत. तर त्या 3 ओढ्यांचा आपण टोटल किती बंधारे आहेत त्याचं आपण लोकेशन हे केलं आणि प्रत्येक बंधाऱ्यावरचे गाळ काढण्याचं किती गाळ काढला जाईल काय केलं त्याचं आपण टेक्निकली वॉटर शेड आहे त्या गावातली, असे 3 ओढे आहेत. त्याला आपण ए वॉटर शेड आपल्या कामाच्या सोयीसाठी, ए वॉटर शेड, बी छोटी आहे आणि मग सी शेवट नदीला मिळते, खालचा भाग नदीचा आहे आणि वरती माथ्याचा भाग आहे. तर मग आपण या भागामध्ये गाळ काढण्याचं काही नवीन स्ट्रक्चर आहेत त्यातली ती आपण घेतली नव्हती कामामध्ये आणि काही आता होणार आहेत म्हणजे प्रस्तावित आहेत. तर असे आपण साधारण 14-19 याच्यामध्ये आपण बंधाऱ्याची कामं केली आणि जेणेकरून या पूर्ण गावाचं वॉटर शेडचं पूर्ण काम होईल अशा दृष्टीने आपण नियोजन केलं त्याचं. आणि बजेट तयार करताना आम्ही थोडं जे सिलिंगचा अंदाज घेतला, कारण कॉन्ट्रॅक्टर लोकांनी बरेच वेळेस सांगताना जास्त किंवा कसं आपल्याला माहिती आहे सगळ्या अनुभव आहे, तर आम्ही स्वतः मशीनचा अंदाज घेऊन त्याचं रेट तयार करू केले आणि त्यानुसार आम्ही ते रिपोर्ट तयार केला. तर आपण 18 रुपये क्युबिक मीटरने काम केले आहे, पुरंदर तालुक्यात 30 रुपयाच्या खाली कुणी काम केलं नाही, म्हणजे काही ठिकाणी डिझेलचा खर्च 30 रुपये क्युबिक मीटर प्रमाणे डिझेल खर्च मिळाला, आपण 18 रुपयामध्ये पूर्ण काम केले 18 रुपये क्युबिक मीटर प्रमाणे, हे केवळ आपण स्वतः उभं राहून तिथं समोर उभं राहून काम करून घेतल्याचा परिणाम. दुसरा सगळी आपण याच्यात एक महत्वाची गोष्ट होती की जोपर्यंत आपण आता सरकारची
इतक्या योजना आलेल्या आहेत की शेतकऱ्यांना अशी सवय झाली की हाताची कडी लावून उमऱ्यात जरी काम चालू असेल तरी तो उमऱ्यातून बघेल पण कशात सहभागी होणार. तर ही सवय लागली की सगळं मिळतंय, गव्हर्नमेंटला सगळे पैसे येतात, सगळं होतंय, असं लोकांची भावना झाली, स्वतःचा हात लावायची. आता म्हणजे ती सवय मोडून गेली लोकांची. पूर्वी काय काही वेळ लोक सहभाग पण घेत होते, पण आता आता लोकांच्या सवय त्या मोडले की आपण स्वतः काहीतरी त्याच्यात कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे. तर मग आपण संस्था म्हणून आणि कॉन्ट्रॅक्टर आणि संस्था हे थोडा फरक आहे. संस्था म्हणजे आपण लोकांचं इन्व्हॉल्वमेंट मिळवलं पाहिजे आणि कामाची अटॅचमेंट त्यांना पण कळली पाहिजे, कारण ते त्यांचंच आहे, पुढे त्यांनाच ते मेंटेन ठेवायचं आहे. म्हणून मग याच्यासाठी आपण काम सुरू करण्याच्या आधी साधारण एक दीड महिना आपण दोन तीन मीटिंग घेतल्या, ज्याच्यामध्ये ताईंची व्हिजिट झाली, रोटरीच्या लोकांची व्हिजिट झाली, आपण वेळोवेळी लोकांशी बोलत होतो. आणि जर तुमचा सहभाग असेल तरच आपण काम करणार, अन्यथा आपण दुसऱ्या गावावर काम करणार, असं आम्ही त्यांना मीटिंगमध्ये दरवेळी सांगत होतो. त्यामुळे लोकांनी मग त्याच्यामध्ये सहकार्य देण्याचं कबूल केलं आणि मग गाळ घेऊन जाणं लोकांची जबाबदारी होती, गाडी लावून स्वतःची. आणि त्याला जास्त खर्च येतो, मशीनला खर्च कमी येतो, पण वाहतुकीचा खर्च हा जास्त असतो की तुमची ट्रॉली लावायची, ते ट्रॉलीमध्ये गाळ भरायचा आणि आपल्या शेतात घेऊन टाकायचं, हे जे वाहतूक आहे ट्रान्सपोर्टेशन, त्याला जास्त खर्च येतो. तर मग तो लोकांनी करण्याचं कबूल करण्याची आम्ही थोडा प्रयत्न करून लोकांना जोर लावून ते केलं लोकांचं आणि त्याचं महत्व पटवून देणं मातीचं की काय महत्वाचं आहे माती तुमच्या शेतासाठी किंवा काय असतं. आणि मग तयार झाले लोक आणि मग कामाला आपण सुरुवात केली. त्याच्यामध्ये आपण स्ट्रॅटेजीमध्ये फंड्स आपल्याला रोटरी क्लब कोथरूड शाखेने दिले होते, त्यांनी किर्लोस्कर चिलर्स करून ते मिळवले होते आणि मग आपल्याला पाठवले ते जे रोटरी क्लबने केलं. टेक्निकल सपोर्टमध्ये तिथं लेवल डंपी लेवलनी लेवल चेक करणे, कुणाच्या शेतामध्ये जात आहे का. आणि दुसरं एक आपण असं केलं की कधी कधी एखाद्या 15-4 मीटरपर्यंत खोली असते, त्याच्यात पाणी साठू शकतं, पण 4 मीटर ज्यावेळेस पाणी साठतं त्यावेळेस एखाद्या 2-3 जणांच्या शेतात जातं, एखाद्याच्या विहिरीमध्ये पाणी जातं, मग अशा वेळेस शेतकरी काय करतो, निवांत वेळेला कुदळ घेऊन येतो, थोडं टोक करतो त्याचा सांडवा आणि मग टोक करला की ते हळूहळू फुटत फुटत तळापर्यंत निघून जातो आणि मग 1-1.5 वर्षात 2 वर्षात त्याची 0 कॅपॅसिटी होऊन जाते. आपण असं म्हणलं की 4 मीटर पाणी साठण्यापेक्षा 2.5 मीटर साठू दे, पण ते शाश्वत साठू द्या की जेणेकरून कुणी येऊन कुदळीने त्याला, कारण ते त्यांच्या गावात राहणार आहे, आपण किती वेळ त्याच्यावर देखरेख ठेवणार, ते त्यांना सांभाळायचे. म्हणून आपण म्हणलं की थोडं पाणी कमी साठू द्या, सांडव्याच्या आई थोडी खाली येऊ द्या, पण शाश्वत पाणी तेवढं साठू द्या तिथं गावामध्ये. तर ही आपण स्ट्रॅटेजी तिथं ठेवली आणि मग त्यानुसार डंपी लेवलने चेक करणं आणि मग रोजच्या रोज जाऊन ते आखून देणं हे सगळं काम आपण तिथं करत होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आता निळ्या अक्षरामध्ये प्रशांतने केलंय की आपलं टोटल काम 3 लाखामध्ये केलं, आपण साधारण 16-17 हजार क्युबिक मीटर गाळ काढायचे गावामध्ये, पण लोकांचं कॉन्ट्रीब्युशन त्यात 5,32,000 रुपयाचे, म्हणजे आपल्या जवळजवळ डबल लोकांचं कॉन्ट्रीब्युशन हे समजलं. ही वॉटरशेड आहे, काही प्रस्तावित आहे आणि त्याच्यात आम्ही थोडीशी अडचण झाली की जे गव्हर्नमेंट आम्ही म्हणलो होतो 2 बंधाऱ्यावर आम्ही गाळ काढतो, तो तो त्यांनी काढला गेला नाही त्यांच्या, त्यामुळे आता तिथले शेतकरी म्हणाले की तुम्ही आमचे 2 बंधारे ठेवून दिले. तर आपण त्यांच्या कामात अडचण न करता इतर कामं आपण प्रस्तावित घेतली होती. आता ते 2 राहिलेत आपल्याला पुढच्या वेळी त्याच्यासाठी काहीतरी करावं. हा आपला पूर्ण मॅप आहे, त्याच्यामध्ये आता फार डिटेल नाही सांगत, पण एकाचं उदाहरण घेतलं तर एवाय स्ट्रक्चरचा जो बंधारा आहे त्याच्यामध्ये साधारण 400 क्युबिक मीटर आपण गाळ काढला त्याच्यामधला, 80 क्युबिक मीटर आपण रिपेअर वर्क केलं, म्हणजे सांडवा तुटलाय किंवा कुठं डॅमेज झालाय बंधारा असलं, नंतर त्याची बिफोर ट्रीटमेंट त्याची कॅपॅसिटी 4,20,000 लिटर एवढी होती, आता त्याची आफ्टर ट्रीटमेंट 13,75,000 लिटर एवढी त्याची कॅपॅसिटी झाली. त्याचं बेनिफिशरीमध्ये 13 विहिरीला त्या बंधाऱ्याचा फायदा आहे, नंतर 6 बोरवेलला त्याचा फायदा आहे आणि एरिया नेटवर्क 54 हेक्टरला त्याचा पूर्ण फायदा होतो त्या बंधाऱ्याचा आणि 34 फॅमिली त्याच्यात बेनिफिशरीज आहे. तर असं आपण प्रत्येक बंधाऱ्याचं केलंय खाली गेले टोटल खूपच फरक पडला. हा तर टोटलमध्ये आपण 15,158 क्युबिक मीटर गाळ उचलला तिथून, नंतर 1,132 क्युबिक मीटरचं आपण रिपेअर वर्क केलं तिथं आणि पहिली कॅपॅसिटी त्याच्या आधीची 1,44,00,000 लिटर जवळजवळ 44,50,000 लिटर एवढी होती, नंतरची कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये 5,74,00,000 लिटर एवढी त्याची नंतर आफ्टर कॅपॅसिटी झाली आणि साधारण 98 विहिरी 54 बोरवेल 315 हेक्टर एरियाला आणि 192 फॅमिलीजला त्याचा फायदा झालाय. तर एवढं आपण साधारण या दरम्यान काम केलं 18 रुपये क्युबिक मीटर. ह्याचा आम्ही फॉलोअप करताना 2-3 गोष्टी स्ट्रॅटेजी ठेवली की तहसीलदार प्रशासन जे आहे गावामध्ये त्यांना सतत इन्फॉर्म करत राहणं आणि आपल्या कामामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेणं. तहसीलदार BDO यांना आम्ही वेळोवेळी त्याच्या संदर्भात माहिती देत होतो, 4 दिवसाला 8 दिवसाला त्याचं रिपोर्टिंग करत होतो. ज्यांनी आपल्याला फंड्स पाठवले त्यांना आम्ही 2-3 दिवसांनी मेल करत होतो कामाच्या संदर्भात, कितपर्यंत काम झाले, कोणत्या टप्प्यात काम झाले असं.
आणि नंतर मग त्याच्यामुळे काय झालं की कळत नकळत माझ्या शेतातून थोडे पाणी घुसतंय माझ्या इथं, तुम्ही बांध फोडू नका, इथं एवढं खोलू नका, माझ्या शेतातून ट्रॅक्टर नेऊ नका, असे जे तक्रारी असतात लोकांच्या, ते तहसीलदार आणि बी डी ओ मॅडम समक्ष तिथं उभं असल्यामुळे ते आपल्या सॉल्व्ह झाले. म्हणून आपल्याला त्यांचा सहभाग तितकाच गरजेचा आहे या सगळ्या कामात. हे आपण प्रत्येक संस्थेचं आधीचं काम नंतर काम केल्यानंतरचे फोटो असं ते परत त्याच्यात दिले. शेवटी बरं फोटोच्या एकदम शेवटी आपण वेळ निघून जास्त हे आपण काम केलेले नंतर आहेत आधीच्या आणि नंतरच्या असे फोटो. काही फोटो आहे मग तुम्हाला अंदाज येईल त्याच्यावरून आपले काम केले. हे आता एक बंधार होता सिल्वर गेम, हा वरती जो C6 नावाचा जो बंधार आहे आपला आज काम झालं पूर्ण. म्हणजे साधारण याचा टाइम पिरियड कामाचाच पूर्ण 11 मेला आपण उद्घाटन केलं. त्याच्यानंतर आपलं काम आपण 5 जून त्याची लास्ट डेट ठेवली होती की तोपर्यंत आपल्याला ते काम संपवायचे. तर ते आपण साधारण 3 जूनला काम पूर्ण संपवलंय करून वेळेआधी 2 दिवस पूर्ण केलं. कारण वेळच आपल्या हातात नव्हता, पावसाळा चालू झाला तर मग काम करू शकणार नव्हतो. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी मी जे पाऊस झाला त्याच्यामध्ये ते पाण्याने भरून गेलं. तर आणि आपलं मेन असं आहे की पाणी वर दिसण्यापेक्षा ते जास्तीत जास्त बंधार आहे तर मुरून खाली जाणं हे आपलं अपेक्षित आहे. आपल्याला त्यानुसार हे जवळजवळ 2 वेळा भरलाय आणि 2 वेळा आता मुरून गेलं. आता सुद्धा त्यातलं पाणी सगळं निघून गेलं पण ते पुढं वाहून नदीला न जाता ते पूर्ण जमिनीमध्ये मिळेल. हेच आपलं या कामातलं उद्देश आहे.